काय रे, काय झालं? प्रभा डोळे पुसत बाहेर का गेली? किमान चहा आणि द्रवरूप औषध घ्याच म्हणून आग्रह करत होती. मग मला आता कोणी कुठलाही आग्रह करायचा नाही अथवा मौनव्रत धारण करीन म्हणालो म्हणून रडत असत. देशभरातून चिंता व्यक्त करणाऱ्या, विनंती करणाऱ्या तारांचा ओघ सुरू झालाय. आणि आता मी फक्त तुझा ऐकणार आणि मी काही तुझी लवकर सुटका करणार नाही. मला विनायक पुराण ऐकायचंय ना. विनायक पुराण? अरे पण बरेच दिवस लागतील त्याला. लागू देत, कितीही. पुढचे सारे दिवस माझेच आहेत ना. सारे म्हणजे असे किती दिवस घेणार आहेस? तुला ऐकून उंगून तृप्त झालो की. चल तर मग आज तुलाच अभिनव भारताच्या सदस्यत्वाची शपथ देतो. घे माझा हात हातात. तो कधी सोडलाय? हातातच आहे. मग म्हण माझ्या पाठोपाठ. माझी प्रियतम मातृभूमी असलेल्या हिंदुस्थानात स्मरून ज्यांनी हे राष्ट्र महान आणि वैभवशाली केले आणि माझ्या महान राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी विजय झुंज दिली त्या सर्व वीरांना स्मरून मी विनायक सावरकर, मी विनायकाचा मृत्यू, अभिनव भारत या अखिल भारतीय क्रांतिकारी संघटनेचं सदस्यत्व स्वीकारत आहोत. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. किती वेळा घेतलीस रे शपथ? बाबा केशवानंद, हरनाम सिंग, मदनलाल, लाला हरदयाळ, विष्णू गणेश पिंगळे, अनंत कान्हेरे, सेनापती पांडुरंग महादेव बापट, पांडुरंग सदाशिव खानखोजे, श्यामजी कृष्ण वर्मा, मदाम कामा आणि असे बरेच जण. या सगळ्यांबरोबर घेतलीस? घ्यावीच लागली. ही शपथ घेणं म्हणजेच माझी सोबत स्वीकारणं नव्हे का? खरंय, अगदी खरं. आज मी एक आठवण सांगणार आहे. तू? हो मी, तुझी आणि मदनची. लंडन मधली? इंडिया हाऊस मधली? हो हो तीच. दोघेही त्या दिवशी माझ्याशी खेळत होतात, बॉम्ब बनवायचं प्रात्यक्षिक करत होतात. इंडिया हाऊसच्या मळावर? मी तिथेच होतो, उकळत्या रसायनाच्या भांड्यापाशी. हो रे, ते उकळत्या रसायनाचं भांडं उचलायला आम्हाला चिमटाच सापडेना. आणि मी झडप घालायला तयारच होतो आणि इतक्यात मदन दोन्ही हातांनी ते उकळत्या रसायनाचं भांडं उचललं आणि हरवलं तुला. फारच कणखर होता नाही मदन? मदन कणखर आणि विश्वासू. तुला खरं सांगू? सांग की. माझ्या आधी हौतात्म्य स्वीकारलं, कर्झन वायलीवर गोळी झाडण्याचं धाडस दाखवलं, न्यायालयात अभिनव भारताची बाजू कणखरपणे मांडली, या सगळ्याच बाबतीत माझ्या आधी संधी घेतली म्हणून मत्सर वाटला मला मदनचा. थोडक्यात मला स्वीकारण्याची तुमच्यात अहमहमिका असायची. अरे आम्हा सगळ्यांच्यातच ती होती. मी, बाबा, मदन सगळ्यांच्यात होती. आज 6 फेब्रुवारी आहे ना? तारखा मला कळत नाहीत. प्रयोपवेशनाचा 6वा दिवस. तो असू दे रे. तारीख यासाठी विचारली की आजच्याच दिवशी आम्ही चतुर्भुज अमीनचा मोठा लाकडी पेटारा तयार केला होता 1909 साली. का? अरे का काय, 21 पिस्तुलं हिंदुस्थानात धाडायची होती ना. अच्छा, म्हणजे पुन्हा माझ्याशी खेळ. अर्थात 15 फेब्रुवारीला चतुर्भुज बोटीवर चढणार होता हिंदुस्थानला जाण्यासाठी. माझ्याकडे 21 पिस्तुले आणि बॉम्ब मॅन्युअल होत. एका मोठ्या लाकडी पेटीच्या तळाशी पिस्तुल आणि इतर साहित्य दडवलं आणि चतुर्भुजला मुंबईत
विष्णू महादेव भट्टांचा पत्ता दिला. सांगितलेल्या संकेतानुसार बाबा 28 फेब्रुवारीला भटांच्या घरी पोहोचला. नाशिकचा इन्स्पेक्टर रामचंद्र आप्पाजी बल्लाळ बाबाच्या पाठलागावर होताच. बर मग बाबाला अटक झाली राजद्रोहासाठी. राजद्रोह? हो. 8 जून 1909 न्यायमूर्ती केनडीनं 25 वर्ष काळे पाण्याची शिक्षा सुनावली बाबाला. विनायका, म्हणजे तुझ्या उपद्व्यापापायी बाबांना जन्मठेप झाली? ती खंत मनात आहे बघ आजपर्यंत. बाबांना बोलून दाखवलीस कधी खंत? अंदमानच्या आजारपणात असताना बोलून दाखवायला गेलो रे, पण संतापला बाबा. म्हणाला, मातृभूचा कारभार द्यायचा म्हणतोस ना तात्या, मग तू एकटाच का म्हणून देणार? थोरला बंधू म्हणून माझी काही जबाबदारी आहे का? नाही. निरुत्तर होतो रे मी. हसतोयस विनायका, पण डोळ्यातून पाणी सुद्धा झरतय तुझ्या. माझी आयुष्यभराची खंत अशी डोळ्यातून पाझरणारच नाही.